नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए प्रथम वर्ष प्रथम भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे गद्य पद्य व उपयोजित मराठी। या अभ्यासपत्रिकेमधला जो गद्य विभाग आहे त्या गद्य विभागातील एक गद्य एक धडा आज आपण अभ्यासणार आहोत, ज्या गद्याचं नाव आहे राजाची कर्तव्य, ज्याचे लेखक आहेत रामचंद्रपंत अमात्य। राजाची कर्तव्य हा जो गद्य आहे, हा जो धडा आहे, याच्या लेखकाचा म्हणजे रामचंद्रपंत अमात्यांचा परिचय देत असताना आपल्याला असं म्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील ते एक प्रधान होते। म्हणजे शिवकाळाचा जर आपण विचार केला तर या शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ होते। त्या अष्टप्रधान मंडळातील रामचंद्रपंत अमात्य हे एक प्रधान होते। ते शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी होते। ते बुद्धिमान होते, व्यासंगी होते, व्यवहार चतुर होते, त्याचप्रमाणे चिंतनशील ते असं व्यक्तिमत्व होतं। म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ आहे त्या अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्रपंत अमात्य यांना अतिशय महत्त्वाचं स्थान होतं। रामचंद्रपंत अमात्यांनी इसवी सन 1715 आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे। या ग्रंथ निर्मितीच्या पाठीमागची भूमिका, त्यांचा उद्देश जर पाहायचा ठरला तर आपल्याला असं म्हणता येईल की नव्या पिढीतील मार्गदर्शक व्हावे, म्हणजे जी काही नवी पिढी आहे या नव्या पिढीला मार्गदर्शक व्हावे म्हणून रामचंद्रपंत अमात्य यांनी राजाची कर्तव्य नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे। हा जो काही राजाची कर्तव्य नावाचा धडा आहे, पाठ आहे, गद्य आहे, या पाठामध्ये राजाच्या अंगी आवश्यक असणारे जे गुण आहेत, म्हणजे राजाच्या अंगी कोणकोणते गुण असावे, एखाद्या राजाला जर चांगला राज्यकारभार करायचा असेल तर त्याच्या अंगी कोणकोणते गुण असणं आवश्यक आहे, या सर्व गुणांची चर्चा या ठिकाणी रामचंद्रपंत अमात्य यांनी राजाची कर्तव्य या पाठामध्ये आपल्याला करून दिलेला आहे। सर्वप्रथम राजाने हे लक्षात ठेवले पाहिजे की ही जी काही सगळी सृष्टी आहे ही सगळी सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे। राजा जरी त्या राज्याचा प्रमुख असला तरी या सृष्टीचा निर्माता हा ईश्वर आहे। त्यामुळे राजाने देखील आपणही या सृष्टीमध्ये असणाऱ्या सर्व घटकांसारखेच आहोत। इतर माणसे जी काही आहेत या इतर माणसांसारखा आपणही आहोत ही हा विचार सर्वप्रथम राजाने आपल्या अंगी बाळगला पाहिजे। परंतु या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, अनेक प्रकारच्या वृत्ती असतात, अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात। या सर्व लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी त्याचा कुणीतरी प्रमुख असणं गरजेचं आहे। म्हणून ईश्वराने आपल्याला त्या ठिकाणी या राज्याचा प्रमुख म्हणून काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे। हा विचार देखील राजाने करायला हवा। राजाने केवळ आपल्यातच मग्न असता कामा नये, त्याने आपल्या प्रजेचा देखील विचार करायला हवा, कारण तो प्रजेचा प्रमुख आहे। त्यासाठी प्रजेचा विचार करत असताना त्यामध्ये राजाच्या अंगी काही गुण असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। राजाने काय काय करायला हवं, राज्यकारभार करत असताना राजाने काय काय करायला हवं, म्हणजे राजाची आचारसंहिता ज्याला आपण म्हणतो की एका राजाने काय करायला हवं, हा विचार आपण या ठिकाणी करूया। राजाने सर्वप्रथम परंपरागत धर्माचे पालन करणं गरजेचं आहे। म्हणजे परंपरेनं त्यांच्या वडिलांकडून, त्यांच्या आजोबाकडून जो काही धर्माचं पालन होत आलेलं आहे या धर्मांचं पालन राजाने करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे धर्माचरण म्हणजे धर्मानुसार आचरण, त्याचप्रमाणे देवतापूजन ह्या गोष्टी देखील राजाने करायला हव्यात। आपल्या राज्यामध्ये ब्राह्मण, वनवासी, तपस्वी, सत्पुरुष या सर्व लोकांचा त्यांनी आदर केला पाहिजे। म्हणजे राज्यामध्ये
असणारे जे काही तपस्वी लोक आहेत, जे वनवासी लोक आहेत, जे ब्राह्मण लोक आहे, अशा लोकांचा राजाने आदरच करायला हवा. त्याचप्रमाणे हे करत असताना राजाने एका गोष्टीचं मात्र भान ठेवलं पाहिजे, ते म्हणजे भोंदू लोकावर राजाने विश्वास ठेवू नये. आपल्या आजूबाजूला अनेक असे भोंदू लोक असतात जे आपला विचार भरकवण्याचा प्रयत्न करतात, अशा भोंदू लोकावर देखील राजाने विश्वास ठेवता कामा नये. त्याचप्रमाणे राज्यामध्ये जर राज्यकारभार व्यवस्थित चालवायचा असेल तर धर्माच्या विरुद्ध वातावरण निर्माण होता कामा नये. हे देखील राजाने लक्षात ठेवलं पाहिजे, राज्यात धर्माच्या विरुद्ध वातावरण तयार होता होऊ देऊ नये. त्याचप्रमाणे राज्यामध्ये जे काही अंध लोक आहेत, जे काही पंगू लोक आहे, जे अनाथ लोक आहे, यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न राजाने सोडवला पाहिजे. म्हणजे थोडक्यात राजाच्या अंगी भूतदया असणं गरजेचं आहे. म्हणजे भूतदया म्हणजे काय, की जे जे भेटे भूत ते माणिजे भगवंत. म्हणजे या सृष्टीमधील सर्व प्राणी मात्रांवर राजाने दया करायला हवी. त्यामध्ये कोणी अपंग असतील, कोणी अधू असतील, कोणी अनाथ असतील, या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी राजाने करायला हवा. कारण राजा हा त्या राज्याचा प्रमुख असतो, म्हणून त्याने या सर्व घटकांचा विचार देखील त्या ठिकाणी केला पाहिजे. मग राजाची जी काही प्रमुख कर्तव्य आहेत, या प्रमुख कर्तव्याचा विचार करताना आपल्याला समजतंय की राजाने राज्यकारभार करत असताना कोणकोणते गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे, किंवा राजाला जर एखादा राज्याचा राज्यकारभार चांगला करायचा असेल किंवा तो कारभार चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर त्याच्या अंगी कोणकोणते गुण असणं आवश्यक आहे, याचा देखील विचार या ठिकाणी रामचंद्र पंत अमात यांनी केलेला आहे. मग या राजाच्या अंगी असणारे जे काही आवश्यक गुण आहे, या आवश्यक गुणांचा विचार करताना पहिला जो गुण आहे राजाच्या अंगी असणारा, तो म्हणजे राजे आणि त्यांचे सेवक. कोणताही राज्यकारभार करत असताना राजाला सेवकाची अत्यंत आवश्यकता असते. सेवकांशिवाय राज्यकारभार, राज्याची घडी नीट बसत नाही. त्यासाठी राजाने आपल्या दरबारामध्ये सेवकांची नियुक्ती केली पाहिजे. परंतु सेवकाची नियुक्ती करत असताना त्या ठिकाणी विश्वासू जे लोक आहेत, अशाच विश्वासू लोकांची नियुक्ती राज्यामध्ये किंवा राजकारभारामध्ये करायला हवी. त्याचप्रमाणे राजाने सदा सर्वदा सावध असणं आवश्यक आहे. राजा हा त्या राज्याचा प्रमुख आहे, त्यामुळे राजाने सदा सावध असणं गरजेचं आहे. जे जे महत्त्वाचे असे विभाग आहे, त्या महत्त्वाच्या विभागामध्ये विश्वासू सेवकाची नियुक्ती करायला हवी. राज्यामध्ये काही महत्त्वाचे विभाग असतात, उदाहरणार्थ भांडार असेल, भोजनगृह असेल, शस्त्रागार असेल, शस्त्र ठेवण्याची जागा असेल, अशा जे प्रमुख जे विभाग आहेत, या प्रमुख विभागामध्ये अत्यंत विश्वासू माणसाची नेमणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही नेमणूक करत असताना त्यांची परीक्षा देखील घ्यावी लागेल. ही परीक्षा देखील राजाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यकारभार करत असताना राजाला एखाद्या सेवकाविषयी जर संशय निर्माण झाला तर तो संशय राजाने त्याच ठिकाणी सोडविला पाहिजे. त्या शंकेचं, त्या संशयाचं निरसन राजाने करायला हवं, जेणेकरून त्याच्या मनामध्ये त्या माणसाविषयी कोणत्या प्रकारचा द्वेष राहणार नाही. आणि या गोष्टीमध्ये जर कोणी दोषी आढळल्यास तर त्याला त्या सेवेतून मुक्त करून त्याला दुसरी सेवा दिली पाहिजे. त्याचप्रमाणे राजाने हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या राज्यकारभारामध्ये एकनिष्ठ सेवकांची अत्यंत आवश्यकता आहे. असे एकनिष्ठ सेवक राजाने निर्माण केले पाहिजे. आपल्या सेवकाकडून कोणावरही अन्याय होणार नाही याची देखील काळजी राजाने घेतली पाहिजे. कारण सेवक सेवा करत असताना समाजातील किंवा राज्यातील इतर घटकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, याची देखील काळजी राजाने घ्यायला हवी. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेवक हा चुगलीखोर असता कामा नये. राजाने सेवकांची नेमणूक करत असताना जी काही परीक्षा घ्यायची आहे, एकनिष्ठ सेवक निर्माण करायचे आहे, विश्वासू सेवक निर्माण करायचे आहे, त्याचबरोबर सेवकामध्ये चुगलीखोर सेवक कोणी असता कामा नये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यकारभार जर चांगला चालवायचा असेल तर त्या ठिकाणी एकमेकामध्ये विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. राजा आणि सेवक यांच्यामध्ये असणारा विश्वास असेल,
किंवा राजा आणि प्रजा यांच्यामध्ये असणारा विश्वास असेल किंवा सेवक आणि प्रजा यांच्यामधील असणारा जो काही विश्वास असेल तर तो विश्वास भक्कम असायला पाहिजे. त्यासाठी सेवकामध्ये कुणीही चुगली करत नाही ना, कुणी चुगली करू नाही ना, असा देखील विचार सेवकाची नेमणूक करत असताना राजाने करायला हवा. म्हणजे राजाच्या अंगी जे काही महत्त्वाचे गुण असायला हवे त्यातील हा एक महत्त्वाचा असा गुण आहे की राजाने राज्यकारभार करत असताना सेवकांची नियुक्ती करत असताना अशा प्रकारे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता राजाच्या अंगी असणारे जे काही महत्त्वाचे गुण आहेत त्या गुणातला दुसरा महत्त्वाचा गुण असा आहे तो म्हणजे की वैयक्तिक नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय की रोज करायची कामे, दिनचर्या. राजाची वैयक्तिक दिनचर्या ही ठरलेली असावी. राजा जो काय आहे राजाला जर चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करायचा असेल तर त्याची दिनचर्या ही जी काय आहे ती जी दिनचर्या ठरलेली असायला हवी. त्याचप्रमाणे राजाने उन्मत्त द्रव्य भक्षू नये, जेणेकरून उन्मत्त द्रव्य भक्षण केल्याने राज्यकारभार चांगल्या पद्धतीने करता येणार नाही. त्यासाठी राजाची एक चांगली दिनचर्या त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं राजाने स्वतः तर उन्मत्त द्रव्य भक्षू नयेच, त्याचप्रमाणे जवळील लोकांना सुद्धा त्या प्रकारचं भक्षण करू देऊ नये. राजाने कधीही हत्यारविरहित असता कामा नये. राजाच्या अवतीभोवती कितीही जरी विश्वासू माणसं असली, कितीही विश्वासू सेवक असले तर राजानं कधीही हत्यारविरहित असता कामा नये, कारण कधी कशी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी राजानं स्वसंरक्षणासाठी कायम स्वतःजवळ हत्यार बाळगणं, शस्त्र बाळगणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे राजाने हत्याराची नित्य नियमित पूजा केली पाहिजे, त्या हत्यारांचा रोज सराव केला पाहिजे. आपले जवळ अशा प्रकारे हे काय आहे आपले बळ त्या ठिकाणी राजाने वाढवले पाहिजे. त्या ठिकाणी हत्ती असतील, घोडे असतील यांना आराम देता कामा नये. राज्यकारभारामध्ये जर दोन दोन तीन तीन वर्ष युद्धच झाली नाही तर अशा वेळी हत्ती, घोडे किंवा इतर युद्धामध्ये वापरले जाणारे जे काही घटक आहे या घटकांना आराम देता कामा नये. त्यामध्ये हत्ती आहेत, घोडे आहेत, सैनिक आहेत, शस्त्र आहे, या सर्वांचा नियमित सराव हा झालाच पाहिजे, जेणेकरून युद्धाच्या वेळी यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे राजाने व्यसनामध्ये गुंतता कामा नये. राजा हा व्यसनाधीन असू नये. जर राजा व्यसनाधीन झाला तर त्यामुळे तो राज्यकारभार व्यवस्थितपणे चालवू शकणार नाही. तो जर व्यसनाधीन असेल तर त्याचा दरारा त्या राज्यावर, राज्यकर्त्यांवर राहणार नाही. अशा प्रकारे राजाने कधीही व्यसनाधीन असता कामा नये. त्याचप्रमाणे राजाचं जे काही मुख्य कार्य आहे ते मुख्य कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे राज्यकारभार चालवणं. आणि हे राज्यकारभार जर जरा चांगल्या पद्धतीने चालवायचं असेल तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे राज्याच्या दिनचर्येमध्ये, राजाच्या नित्यकर्मामध्ये कोणत्याही अडसर निर्माण होता कामा नये, जेणेकरून राज्याचा कारभार हा व्यवस्थितपणे चालला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण राजाचे अवश्य अंगी असणारे महत्त्वाचे गुण अभ्यासत असताना पहिला गुण अभ्यासला तो म्हणजे राजे आणि त्याचे सेवक. त्याचप्रमाणे दुसरा गुण अभ्यासला की राजाचे नित्यकर्म कोणते आहे किंवा राजाने नित्य काय काय करावं, राजाची नित्य करायची कामे कोणकोणती आहे याचा विचार आपण या ठिकाणी केला. आता त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांचा विचार करताना तिसरा आणि महत्त्वाच्या गुणांचा देखील आपल्याला विचार या ठिकाणी करायला पाहिजे, तो म्हणजे कलावंतांना अलिप्तपणे उत्तेजन दिलं पाहिजे. त्या एखाद्या राज्याचा राज्यकारभार करत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक असतात. त्या राज्यामध्ये कलावंत असतात, नृत्य करणारे असतात, गायणारे असतात, वादक असतात. या सर्व कलावंताच्या कलागुणांचा विचार करून राजाने त्या ठिकाणी या कलावंतांना अलिप्तपणे उत्तेजन दिलं पाहिजे. राजाने त्या ठिकाणी महोत्सवाशिवाय दरबारी नित्य नृत्य गायन करू नये. राज्याचा राज्यकारभार जर चांगला चालवायचा असेल तर एखाद्या
महोत्सवाशिवाय उत्सवाशिवाय राजदरबारामध्ये अशा प्रकारे नृत्याचे गाण्याचे गायनाचे कार्यक्रम राजाने ठेवता कामा नये। नृत्य गायनाची जागा राज्यकारभाराच्या दरबारात असू नये, ती वेगळ्या ठिकाणी असावी। एखाद्या महोत्सवाच्या वेळी जर गायनाचा नृत्याचा वादनाचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर तो कार्यक्रम दरबारामध्ये न ठेवता त्यासाठी वेगळी जागा राजाने तयार केली पाहिजे, निर्माण केली पाहिजे। त्याचप्रमाणे राजाने कायम त्या अशा प्रकारे या नृत्यामध्ये गायनामध्ये गुंतता कामा नये, त्यामुळे त्याचे चित्त विचलित होऊ शकते आणि राज्यकारभारामध्ये अंतर पडू शकते। म्हणजे कलावंतांच्या गुणांचा विकास करत असताना, कलावंतांना उत्तेजन देत असताना हे राजाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कायम 24 तास त्या कलांमध्ये, त्या गायनामध्ये, त्या नृत्यामध्ये न रमता आपण त्याच पद्धतीने राज्यकारभार देखील चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, हा देखील विचार करायला हवा। त्याचप्रमाणे कलावंताचा मान सन्मान हातात राखला गेलाच पाहिजे। कलावंतांचे जे काही मानधन आहे, कलावंतांना जे काही उत्तेजन द्यायचं आहे, हे देखील राजानं केलं पाहिजे। परंतु हे करत असताना राजाने स्वस्तुतीला भूलून न गेलं पाहिजे। राज्यकारभारामध्ये राज्य चालत असताना अनेक असे कलावंतही असतात, अनेक लोक असतात की ते केवळ राजाची स्तुती करत असतात, परंतु राजाने अशा प्रकारच्या स्तुतीला न बोलता आपला राज्यकारभार चांगला केला पाहिजे। त्याचप्रमाणे हे लोक कारभाराच्या वेळेमध्ये देखील दरबारामध्ये असता कामा नये। हे कलावंत लोक आहेत, हे कला सादर करणारे लोक आहेत, हे लोक मनोरंजन करणारे लोक आहेत, परंतु असे जरी असले त्यांना मान सन्मान जरी देता येत असला तरी अशा लोकांना राज्यकारभार करत असताना किंवा राज्य दरबारामध्ये अशा लोकांना आणता कामा नये, अशा लोकांना घेता कामा नये। कारण राज्य कारभार चालवत असताना एक राज्याचा राज्यकारभाराची एक गुप्तता असते, काम करण्याची पद्धती असते, ती पद्धती त्या ठिकाणी विचलित होऊ शकते। म्हणून कलावंतांना राज्यकारभारामध्ये त्यांचा हस्तक्षेप असता कामा नये। त्यांच्या अंगी असणारे जे काही गुण आहे, जे कला आहे, त्या कलेला, त्या गुणांना त्या ठिकाणी राजाने मान सन्मान दिलाच पाहिजे। परंतु राज्यकारभार करीत असताना अशा कलावंतांना राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करू देऊ नये। असा जर हस्तक्षेप झाला नाही तर राजा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राज्यकारभार चालू शकतो। आज या तासिकेमध्ये आपण राजाच्या अंगी असणारे जे काही महत्त्वाचे गुण आहेत, त्या गुणांमधले 3 महत्त्वाचे गुण आपण अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये पहिला जो गुण होता तो होता राजे आणि त्याचे सेवक। त्यानंतर दुसरा जो गुण होता की राजाची नित्यकर्मे। तिसरा जो गुण होता की कलावंतांना अलिप्तपणे उत्तेजन। हे 3 गुण राजाच्या अंगी असणारे 3 गुण असावे लागणारे 3 गुण आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलेले आहेत। उर्वरित राजाचे अंगी कोणकोणते आणखी गुण असले पाहिजे ते गुण आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।